नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो शेतकरी वर्गाला प्रतीक्षा असणारी बाब म्हणजे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान अखेर शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे याबाबत आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र शासनाकडून जे आरसुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे काय आहे माहिती पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा जो जी आर पाहत आहात हा जी आर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे मित्रांनो हा जो जी आर आहे हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी प्रकाशित केलेला आहे या जी आरचं टायटल आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राज्यस्तर कार्यक्रम योजनेसाठी निधी वितरित करणेबाबत मित्रांनो या जी आरच्या प्रस्तावनेमध्ये आता काय माहिती दिलेली आहे ती या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहूयात सन 2022 हजार बावीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन दोन हजार बावीस तेवीस या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजारपर्यंत पर लाभ देण्याबाबत दिनांक सत्तावीस सात दोन हजार बावीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार सहकार विभागाच्या संदर्भ क्रमांक एक दिनांक एकोणतीस सात दोन हजार बावीसच्या च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शासन निर्णय निर्गमित ने करण्यात आला आहे तसेच सदर योजनेसाठी सहकार विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक दोन दिनांक दोन आठ दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वये नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यात आले आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन दोन हजार बावीस तेवीस या वित्तीय वर्षात रुपये चार हजार सातशे कोटी इतकी रक्कम वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक तीन दिनांक एकोणतीस आठ दोन हजार बावीसच्या परिपत्रकांवये तसेच सहकार विभागाच्या संदर्भ क्रमांक चार दिनांक तीस आठ दोन हजार बावीसच्या च्या शासन निर्णयान्वये पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आली आहे त्यानुसार याबाबत सहकार आयुक्त कार्यालयाच्या संदर्भाधीन दिनांक एक आठ दोन हजार बावीसच्या पत्राद्वारे प्राप्त प्रस्तावानुसार निधी वितरित करण्याची बाब विचाराधीन होती मित्रांनो या ठिकाणी आता शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे ते या ठिकाणी पाहूयात सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रुपये दोन हजार तीनशे पन्नास कोटी इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राज्यस्तर कार्यक्रम अर्थसहाय्य या लेखा वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान देण्याकरिता चार हजार सातशे कोटी रुपये इतका निधी आवश्यक होता त्यापैकी मित्रांनो शासनाकडून दोन हजार तीनशे पन्नास कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजे हा निधी आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी बँकामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा उपलब्ध झालेल्या आहे या तुमच्या जवळच्या बँकेमध्ये उपलब्ध झालेल्या आहे तुम्ही सुद्धा जाऊन त्या ठिकाणी चौकशी करू शकता तसेच यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकून वरती क्लिक करायला कर विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद